जय शिवराय मित्रांनो, तुमचं स्वागत आहे नील क्रिएशन वर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत मराठी डायलॉग ॲटिट्यूड एडिटिंग कशी करायची। अशा प्रकारचा स्टेटस व्हिडिओ बनवणे खूप सोपं आहे, यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ न स्किप करता पूर्णपणे पाहावा लागेल। बनवण्यासाठी लागणारे सर्व मटेरियल झिप फाईल मध्ये दिलेले आहे आणि त्या झिप फाईलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे आणि त्या झिप फाईलला पासवर्ड दिलेला आहे आणि तो पासवर्ड व्हिडिओ मध्ये आहे, त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ न स्किप करता पूर्णपणे पाहावा लागेल। त्याचबरोबर शेक एपिकची प्रिसेट लिंक आणि बिटमार्क सॉन्गची प्रिसेट लिंक याला सुद्धा पासवर्ड दिलेला आहे। या व्हिडिओचे मटेरियल शेक एपिकची प्रिसेट लिंक आणि बिटमार्क सॉन्गची प्रिसेट लिंक या तिन्हीला एकच पासवर्ड दिलेला आहे, तो पासवर्ड व्हिडिओ मध्ये आहे। मित्रांनो, तुम्हाला मटेरियल डाउनलोड करण्यास काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या। त्या टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, तेथून तुम्ही ते टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या। टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला फ्री मध्ये तिथे मटेरियल मिळून जाईल। आपण व्हिडिओ टाकल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्या टेलिग्राम चॅनलवर सर्व मटेरियल सोडत असतो, त्यामुळे आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या। मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपण अलाइट मोशन ऍपचा वापर करणार आहोत। या ऍपची लिंक मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिलेली आहे, तिथून तुम्ही ते ऍप डाउनलोड करून घ्या। मित्रांनो, आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, मराठी माणसाला नक्कीच सहकार्य करा। आपण अशाच प्रकारचे नवनवीन आणि ट्रेंडिंग व्हिडिओ घेऊन येत असतो। चला तर जरा वेळ न घालवता सुरू करूया आजचा व्हिडिओ। तो आओ यार, अपने कान में इयरफोन्स डाल लो। क्या डाल भी लिए, बहुत तेज हो रहा है। कधी कोणाला कमी समजू नका, कारण प्रत्येकाचा काळ असतो। कोणी गाजवलेला तर कोणी गाजवत असतो। शिस्तीत राब्या त्या उडू नको जादा, मी अंगार भंगार नाही रे। शिस्तीत राब्या त्या उडू नको जादा, मी अंगार भंगार नाही। मित्रांनो, अशा प्रकारचा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला शेक इफेक्टच्या प्रिसेट लिंक आणि बिटमार्क सॉन्गच्या प्रिसेट लिंक याची गरज लागणार आहे। आणि या प्रिसेट लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये या व्हिडिओच्या दिलेल्या आहे। तुम्ही त्या प्रिसेट लिंक अलाइट मोशन मध्ये इम्पोर्ट करून घ्यायच्या। त्या लिंक अलाइट मोशन मध्ये इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला बिटमार्क सॉन्ग बाय नील क्रिएशन असा प्रोजेक्ट दिसेल, तो तुम्हाला इथे ओपन करून घ्यायचा आहे। हा प्रोजेक्ट इथे ओपन केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता। इथे आपण जो आजचा व्हिडिओ बनवणार आहोत त्याचा इथे ॲटिट्यूड डायलॉग वाईज ऑडिओ इथे मिळून जाईल। त्याचबरोबर या ऑडिओला इथे बिटमार्किंग केलेले तुम्ही इथे पाहू शकता। इथे सुरुवातीला एकदा आपला ऑडिओ प्ले करून ऐकून घ्यायचा। ऐकून घेतल्यानंतर तुम्हाला या व्हिडिओतील डायलॉग समजून जातील आणि या डायलॉगच्या PNG मी तुम्हाला बनवून आपल्या झिप फाईलमध्ये दिलेले आहे आणि एक एक करून त्या डायलॉगच्या PNG इथे ॲड करून घ्यायचे या डायलॉग ऑडिओनुसार। सुरुवातीला मी ते पहिली PNG ॲड करून घेतो। त्यासाठी आपल्याला प्लस आयकॉनवर क्लिक करायचे, इमेज आणि व्हिडिओमध्ये जायचे, आपला झिप फाईलचा फोल्डर आहे तो इथे ओपन करून घ्यायचा। सुरुवातीला ही वायला आपला डायलॉगची PNG आहे, ही ते ॲड करून घ्यायची। ही PNG इथे ॲड केल्यानंतर त्या PNG लेवर क्लिक करून मुव्हमेंट ट्रान्सफरमधून या 3 नंबरचे ऑप्शन ही PNG व्यवस्थित मधोमध ॲडजस्ट करून घ्यायची या ठिकाणी। त्यानंतर आपल्याला आपली जी पहिली बिट मार्किंगची लाईन आहे त्या ठिकाणी यायची आहे। त्या ठिकाणी आल्यानंतर आपल्या या PNG लेवर क्लिक करून ही बिट मार्किंगच्या लाईनपर्यंत ही PNG ओढून घ्यायची आहे। या ठिकाणी आपली PNG 0 सेकंदपासून आपल्या पहिल्या बिट मार्किंगपर्यंत लागलेली आहे। आता आपल्याला अशाच प्रकारचे डायलॉगनुसार उरलेल्या सर्व PNG ते लावून घ्यायचे आहे। त्यासाठी आपल्याला आपल्या पहिल्या बिट मार्किंगवर यायचे, प्लस आयकॉनवर क्लिक करून आपल्या झिप फाईलच्या फोल्डरमधून इथे दुसऱ्या डायलॉगची जी PNG दिलेली आहे तिथे ॲड करून घ्यायची। ही दुसऱ्या डायलॉगची PNG आहे, इथे मी ॲड केलेली आहे। ही PNG इथे ॲड केल्यानंतर आपल्याला यादी व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायची मधोमध मूव्ह अँड ट्रान्सफरच्या ऑप्शन या ठिकाणी। इथे या ठिकाणी ही PNG ॲडजस्ट झालेली आहे। त्यानंतर आपली जी दुसरी बिट मार्किंग आहे त्या ठिकाणी आपली यायची आहे। त्यानंतर आपली जी डायलॉगची PNG त्या लेअरवर क्लिक करून या ऑप्शनच्या सहाय्याने ही डायलॉगची PNG आपल्याला दुसऱ्या बिट मार्किंगपर्यंत ओढून घ्यायची आहे। या ठिकाणी आपली पहिली बिट मार्किंग आणि दुसरी बिट मार्किंग याच्या बरोबर मधोमध ही PNG व्यवस्थितरित्या लागलेली आहे। आपल्याला असंच करून उरलेल्या अजून 2 डायलॉगच्या PNG इथे ॲड करून घ्यायचे आहे। मी इथे दोन्ही डायलॉगच्या PNG व्यवस्थितरित्या ॲड करून घेतो। तुम्ही पण इथे व्यवस्थितरित्या जो ऑडिओचा डायलॉग आहे तीच डायलॉगची PNG 2 बिट मार्किंगच्यामध्ये ॲड करून घ्या। मित्रांनो, या ठिकाणी मी उरलेल्या 2 डायलॉगच्या PNG व्यवस्थित इथे ॲड केलेले तुम्ही पाहू शकता आणि तुम्ही पण या ठिकाणी व्यवस्थित ॲड केलेले असतील। त्यानंतर आपल्याला आपली 4थी बिट मार्किंगची लाईन आहे, म्हणजे आपल्या ज्या डायलॉगच्या PNG तिथे संपतात त्या ठिकाणी आपल्याला यायची आहे। या ठिकाणी आपल्याला 2 फोटो ॲड करून घ्यायचे आहे। दोन्ही फोटो तुम्हाला झिप फाईलच्या फोल्डरमध्ये मिळून जातील। सुरुवातीला हा वाला फोटो मी इथे ॲड करून घेतो। हा फोटो इथे ॲड केल्यानंतर या फोटोच्या लेवर क्लिक करून मूव्ह अँड ट्रान्सफर करून हा फोटो व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचा। त्यानंतर आपली जी पुढची बिट मार्किंग आहे म्हणजे 5 नंबरची बिट मार्किंग त्यावर यायची आहे।
आणि या फोटोच्या लेअरवर क्लिक करून हा फोटो आपल्या पुढच्या बिट मार्किंगपर्यंत ओढून घ्यायचा आहे. तुम्ही इथे पाहू शकता आपली चौथी बिट मार्किंगची लाईन आणि पाचवी बिट मार्किंगची लाईन याच्या बरोबर मधोमध हा फोटो लागलेला आहे. त्यानंतर आपल्या पाचव्या बिट मार्किंगच्या लाईनवर यायचे, प्लस आयकॉनवर क्लिक करून आपला दुसरा फोटो इथे व्यवस्थितरित्या ऍड करून घ्यायचा आहे. हा वाला दुसरा फोटो आपल्याला इथे ऍड करून घ्यायचा. फोटो इथे ऍड केल्यानंतर आपल्याला फोटो हा व्यवस्थित स्क्रीनवर ऍडजस्ट करायचा आहे. त्यासाठी फोटोच्या लेअरवर क्लिक करायचे, मोशन ट्रान्सफरमधून ह्या तीन नंबरच्या ऑप्शननी इथे व्यवस्थित त्या ऍडजस्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्या व्हिडिओच्या लास्टला म्हणजे या ऑडिओच्या लास्टला जायचे. ऑडिओच्या लास्टला आल्यानंतर या फोटोच्या लेअरवर क्लिक करून हा फोटो लास्टपर्यंत ओढून घ्यायचा. आता या ठिकाणी आपले सर्व फोटो लागलेले आहे. त्यानंतर आपला जो पहिला फोटो आहे त्या ठिकाणी जी आपली बिट मार्किंग आहे त्या ठिकाणी आपल्याला एकदा यायची आहे. प्लस आयकॉनवर क्लिक करायची, इमेज आणि व्हिडिओमध्ये जायचा, झिप फाईलचा फोल्डर ओपन करून घ्यायचा. या ठिकाणी जी ब्लॅक शॅडो आहे आपल्या झिप फाईलच्या फोल्डरमध्ये इथे ॲड करून घ्यायची. ब्लॅक शॅडो इथे ॲड केल्यानंतर आपल्या व्हिडिओच्या लास्टला जायचे. व्हिडिओच्या लास्टला आल्यानंतर ब्लॅक शॅडो लास्टपर्यंत ओढून घ्यायची. त्यानंतर ब्लॅक शॅडोच्या लेअरवर क्लिक करून मूव्हमेंट ट्रान्सफॉर्ममधून व्यवस्थित ॲडजस्ट करून आपल्या इथे खाली ॲडजस्ट करून घ्यायची आहे. आता आपण ज्या ठिकाणी आपली ब्लॅक शॅडो ॲड केली त्या ठिकाणी पुन्हा यायचे. प्लस आयकॉनवर क्लिक करायचे, इमेज आणि व्हिडिओमध्ये जायचे. व्ह्यू ऑलमध्ये जाऊन आपल्या झिप फाईलच्या फोल्डरमधून वेट अँड ऑचची ही टेक्स्ट PNG आहे इथे ॲड करून घ्यायची आहे. ही टेक्स्ट PNG इथे ॲड केल्यानंतर आपल्याला ही टेक्स्ट PNG आपल्या ब्लॅक शॅडोच्या वरती व्यवस्थितरित्या ॲडजस्ट करून घ्यायची आहे. थोडी बारीक करून घ्यायची आणि इथे ॲडजस्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्या व्हिडिओच्या लास्टला जायचे. या टेक्स्ट PNG आल्यावर क्लिक करून ही टेक्स्ट PNG आपल्या दोन्ही फोटोंना लावून घ्यायची आहे वरती. आता या ठिकाणी आपल्या सर्व फोटोंना इथे टेक्स्ट PNG व्यवस्थितरित्या लागलेली आहे. आता मित्रांनो, आपल्याला स्टार्टिंगचे आपले जे डायलॉग आहेत त्यांना इफेक्ट द्यायचे आहे. त्या इफेक्टच्या आधी आपल्याला इथे ओव्हरले इफेक्ट द्यावा लागेल. आपल्याला ह्या डायलॉग PNGला बॅकग्राऊंड ओव्हरले इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी स्टार्टिंगला यायचे, प्लस आयकॉनवर क्लिक करायचे, इमेज आणि व्हिडिओमध्ये जायचे. आपल्या झिप फाईलच्या फोल्डरमधून तो ओव्हरले इफेक्ट मिळून जाईल, तो इथे ॲड करून घ्यायचा. ओव्हरले इफेक्ट इथे ॲड केल्यानंतर ओव्हरले इफेक्टच्या लेअरवर क्लिक करून मूव्हमेंट ट्रान्सफरमधून हा ओव्हरले पूर्ण स्क्रीनवर करून घ्यायचा. त्यानंतर आपल्याला स्टार्टिंगला यायचे, ओव्हरले इफेक्टची जी लेअर आहे त्यावर क्लिक करून ही ओव्हरले इफेक्टची लेअर अशी खाली ड्रॅग करून घ्यायची. आपल्या पूर्ण डायलॉग PNGच्या बरोबर खाली घ्यायची आहे. अशा रीतीने आपल्या डायलॉग PNG वरती घ्यायचा आणि ओव्हरले इफेक्ट हा बॅकग्राऊंड ओव्हरले इफेक्ट बरोबर खाली घ्यायचा. आपली जी लास्टची डायलॉग PNG आहे त्यानंतर जी बिट मार्किंगची लाईन आहे त्या ठिकाणी आपल्याला यायची आहे. आणि जो ओव्हरले इफेक्ट जो एक्स्ट्रा पार्ट आहे आपल्याला तो इथे कट करून घ्यायचा आहे. त्यासाठी ओव्हरले इफेक्टच्या लेअरवर क्लिक करायचे आणि हा तीन नंबरच्या ऑप्शनने एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचा. आता या ठिकाणी आपला ओव्हरले इफेक्ट पण लागलेला आहे बॅकग्राऊंडचा आणि इथे आपले सर्व फोटो आणि टेक्स्ट PNG लागलेले आहे. आता आपल्याला या टेक्स्ट PNG आणि फोटोना शेक इफेक्ट द्यायचे आहे. तुम्हाला या शेक इफेक्टची प्रिसेट लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. मित्रांनो, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधून तुम्ही शेक इफेक्टची प्रिसेट लिंक अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला शेक इफेक्ट प्रिसेट बाय नील क्रिएशन असा प्रोजेक्ट असेल तो इथे ओपन करून घ्यायचा. प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्ही इथे सुरुवातीला तुम्ही पाहू शकता टेक्स्ट PNGची लेअर आहे. त्या टेक्स्ट PNG लेअरवर क्लिक करायचे, खाली इफेक्ट्समध्ये जायचे, इकडे कोपऱ्यात तीन डॉटर क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचा आणि पुन्हा बॅक घ्यायची. पुन्हा बॅक घेतल्यानंतर आपला जो मेन प्रोजेक्ट आहे तो एकदा ओपन करून घ्यायचा. मेन प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्ही सुरुवातीला पाहू चार ठिकाणी आपले डायलॉग PNG आहे. डायलॉग PNGने आपल्याला शेक इफेक्ट द्यायचा आहे आणि त्या चारही डायलॉग PNGने आपल्याला आत्ता जो कॉपी केलेला शेक इफेक्ट तोच द्यायचा आहे. पहिल्या डायलॉग PNGच्या लेअरवर क्लिक करायचे, इफेक्ट्समध्ये जायचे, तीन डॉटर क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचा. त्यानंतर आपली पुढची डायलॉग PNG त्या लेअरवर क्लिक करायचे, इफेक्ट्समध्ये जायचे, तीन डॉटर क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचा. नंतर पुढची डायलॉग PNG त्याच्या लेअरवर क्लिक करून इफेक्ट्समध्ये जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा. मित्रांनो, या ठिकाणी मी चारही डायलॉग PNGना हा इफेक्ट व्यवस्थितरित्या कॉपी पेस्ट केलेला आहे. त्यानंतर आपल्या जे फोटो आणि जी वेट अँड ऑचची टेक्स्ट PNG त्याला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी बॅक घ्यायचे, आपला जो शेक इफेक्टचा पॅक आहे तो ओपन करून घ्यायचा. त्यानंतर पुढे त्या पॅकच्या थोडे पुढे गेल्यानंतर दोन फोटो आणि एक टेक्स्ट PNG दिसत आहे. त्यातील जो पहिला फोटो आहे त्या पहिल्या फोटो क्लिक करायचे, इफेक्ट्समध्ये जायचे, तीन डॉटर क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचा. नंतर पुन्हा बॅक यायचे, आपला जो प्रोजेक्ट आहे तो इथे ओपन करून घ्यायचा. प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर ज्या चार डायलॉग PNG आहे त्यानंतर जो पुढचा फोटो आहे त्या फोटोच्या लेअरवर क्लिक करायचे, इफेक्ट्समध्ये जायचे, तीन डॉटर क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचा आणि पुन्हा बॅक घ्यायचे. आपला शेक इफेक्टचा प्रिसेट पॅक आहे तो ओपन करायचा पुन्हा. त्यानंतर आपला जो दुसरा फोटो आहे हा वाला तुम्ही पाहू शकता, या फोटोच्या लेअरवर क्लिक करायचे, इफेक्ट्समध्ये जायचे, तीन डॉटर क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचा आणि पुन्हा बॅक घ्यायचे. आपला मेन प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा. लास्टला यायचे, या व्हिडिओच्या लास्टचा जो फोटो आहे लास्टवाला
त्या फोटोच्या आल्यावर क्लिक करून इफेक्ट्समध्ये जाऊन तीन डॉटरमधून पेस्ट इफेक्ट करायचा. या ठिकाणी आपला जे टेक्स्ट पीएनजी आणि फोटो आहे त्यांना इथे इफेक्ट लागलेला आहे. पण या ठिकाणी जी वेट अँड ऑचची टेक्स्ट पीएनजी आहे त्याला इफेक्ट लावायचं आहे. त्यासाठी बॅक घ्यायचे. त्यानंतर आपला शेक इफेक्ट प्रिसेट हा पॅक आहे तो एकदा ओपन करून घ्यायचा. पॅक ओपन झाल्यानंतर या दोन फोटोंच्या वरती जे टेक्स पीएनजी वेट अँड ऑचची त्या लेअरवर क्लिक करायची. इफेक्ट्समध्ये जायचे, तीन डॉटर क्लिक कॉपी इफेक्ट करायचा. नंतर आपल्या प्रोजेक्टमध्ये जायचे. प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला जी वेट अँड ऑचची टेक्स पीएनजी त्याच्या लेअरवर क्लिक करायचे. इफेक्ट्समध्ये जायचे, तीन डॉटर क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचा. आणि या ठिकाणी आपला जो इफेक्ट्स आहे त्या इफेक्ट्समध्ये इलेक्ट्रिक एजेस हा इफेक्ट आहे इथे ऑफ केलेला आहे, तो इथे ऑन करून घ्यायचा. या ठिकाणी हा इफेक्ट ऑन केल्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा रीतीने हा इफेक्ट इथे लागलेला आहे. वेट अँड ऑचच्या पीएनजीला कडेने तुम्ही पाहू शकता लाल कलरची लाईन इथे दिसत आहे. मित्रांनो, या ठिकाणी आलेला आहे आणि हा व्हिडिओ आता व्यवस्थित झालेला आहे. आता हा व्हिडिओ आपल्याला गॅलरीत सेव्ह करायचा आहे. त्यासाठी वरती शेअरच्या ऑप्शनवर क्लिक करायचे. त्यानंतर एक्सपोर्टच्या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचे. नंतर एक्सपोर्टिंगची प्रोसेस सुरू होऊन जाईल. या व्हिडिओची एक्सपोर्टिंगची प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला सेव्ह टू गॅलरीचं ऑप्शन येईल. त्या सेव्ह टू गॅलरीच्या ऑप्शनवर क्लिक करून हा व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यासच लाईक करायला विसरू नका. आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. मराठी माणसाला नक्की सहकार्य करा. आपण अशाच प्रकारचे नवनवीन अँड ट्रेंडिंग व्हिडिओ घेऊन येत असतो. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय शिवराज, जय महाराष्ट्र.